निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून दिनांक 24 रोजी विक्रमगड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील भुसारा यांनी सर्वात अगोदर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना, उबाठा, काँग्रेस, सीपीए, कष्टकरी संघटना अशा सर्व पक्षांचे जिल्हा तालुका प्रमुख, संघटना सचिव आदी उपस्थित होते। हा उमेदवारी अर्ज प्रातिनिधिक स्वरूपाचा भरलेला असून येत्या 28 तारखेला माझ्या मायबाप जनतेच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे यावेळी भुसारा यांनी सांगितले। विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असून तशा हालचाली सुरू आहेत। अशावेळी महाविकास आघाडीकडून भुसारा यांनी सर्वात आधी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असे असताना दुसरीकडे महायुतीकडून अद्यापही उमेदवार आणि पक्षही ठरलेला नसल्याने महाविकास आघाडीच्या सुनील भुसारा यांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यस्तरावरून उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्याचे चित्र असले तरी सुनील भुसारा यांनी पक्षाच्या एबी फॉर्म सहित उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीकडून अनेक जागांचे चित्र स्पष्ट झाल्याचे यातून दिसून येत आहे। यावेळी शिवसेना जिल्ह्यासह संपर्क प्रमुख निलेश गंधे, जिल्हा प्रमुख अनुप पाटील, काँग्रेसकडून घनश्याम आळशी, जमशेद शेख, सीपीएचे सचिव किरण गहला, यशवंत बुथर, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लॉबो, महिला जिल्हा प्रमुख अंजली चौधरी, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ पवार, दिलीप जागले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्रनुसाठी रघुनाथ गांगुर्डे, जवाहर पालघर।